अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीनं विडी घरकुल विभागातील 51 मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. अपरिचित सामाजिक संस्था आणि ओम कालीसेना यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त शिक्षणाची वारी प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सोलापुरातील कामगार वसाहत म्हणून प्रसिद्ध असलेल्या घरकुल भागातील कामगार कुटुंबातील गरजू 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत आणि अपरिचित संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते, ओम काली सेनेचे शहर अध्यक्ष विशाल पवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. यावेळी मल्लीनाथ स्वामी, राजू भोकरे, ओमासी पल्ली, पवन कन्ना यांची उपस्थिती होती. या प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना अपरिचित सामाजिक संस्था आणि ओम काली सेना सदैव समाजहितात तळागाळातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून सामाजिक कार्यक्रम घेतात याबद्दल दोन्ही संस्थेच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या. याच्यामध्ये 50 विद्यार्थ्यांना म्हणजे आणि विद्यार्थिनींना पहिलीपासून ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. हे जे सामाजिक काम करण्याचा विडा ओम काली संस्था आणि अपरिचित सामाजिक संस्था यांच्या वतीनं उचललेलं आहे, याची नोंद देशामध्ये आणि समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीने घेतली जाऊ शकते. आपण बघतो की समाजामध्ये प्रतिष्ठित लोक जे असतात किंवा मोठमोठ्या संस्था जे असतात त्या संस्थांकडून किंवा प्रतिष्ठित लोकांकडून एका दुर्गम भागामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप झालेलं आहे असं बघायला मिळत नाही. तर या दोन्ही संस्थांनी मिळून या दुर्गम भागामधून या गोरगरिबांना शोधून काढून ज्यांना खरं शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे आणि ज्यांना या शैक्षणिक साहित्याची मदत केल्यानंतर ते त्याचा पुरेपूर उपयोग करून एक शैक्षणिक शिक्षण क्षेत्रामध्ये उंच भरारी गाठू शकतात असं नियोजनबद्ध पद्धतीने आजचा हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला होता त्यास मी या ठिकाणी उपस्थित राहून मनपूर्वक शुभेच्छा देतो.